अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वसमतनगरचे आमदार राजू नवघरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर चढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे पाय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास लागले। या अशोभनीय प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे या घटनेचा निषेध करत जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने राजू नवघरे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी संपूर्ण भारतखंडाला स्वाभिमान काय असतो हे शिकवलं, की ज्यांनी संपूर्ण स्वराज्याला त्या ठिकाणी स्वाभिमानाने जगायला शिकवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सर्व मावळे आहोत। परंतु काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही विचारांचे पायी काय होतं हे दाखवतात, परंतु त्यांची कृती मात्र त्या विचारांच्या विरोधात आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने काल बघितलं। वसमतचे आमदार श्री राजू नवघरे यांनी केलेला प्रताप ज्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं त्यावेळेला सर्वांचं मन सर्वांचं हृदय त्या ठिकाणी फिरवटून गेलं आणि तळपायाचे आग मस्तक असतील। त्यांच्याविषयी सांगायचं झालं एका वाक्यामध्ये तर गेले होते घालायला हार, गेले होते घालायला हार, परंतु चुकीच्या कृतीने आणावी लागली डोळ्यात अश्रूची धार। परंतु आता त्या अश्रूच्या धारेला काय महत्व आहे, कारण की भात्यातून बांध तर निष्ठून गेला, परंतु वाईट या गोष्टीचं वाटलं की या महाराष्ट्रामध्ये स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या पायी समजणारे अनेक लोकांनी साधा निषेधाचं एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू शकले नाही, ही सर्वात मोठी एक दुःखदायी आणि वेदनादायी गोष्ट आहे। परंतु महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी काही मूर्ख नाही आहे। महाराष्ट्राची जनता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही का त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत नाहीये ह्या प्रश्नाचं उत्तर जनमतातून दिल्याशिवाय राहणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य। भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या ठिकाणी एक मुखाने मागणी करतो की राजू नवघरे यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे, आणि जर का ती झाली नाही तर या महाराष्ट्रामध्ये एक मोठं जनआंदोलन उभारलं जाईल आणि मग या सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमदार नवघरे हे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार होते, त्यांचा पक्ष आज सत्तेमध्ये सहभागी आहे, तरी आज आपल्या भारत महाराष्ट्राचे किंवा भारताचे भावी पंतप्रधान जाणता राजा यांनी अद्यापर्यंत एकही शब्द बाहेर काढला नाही। तसेच शिवसेना प्रमुख की ज्यांचं पक्ष म्हणजे शिवाजी यांच्या महाराजांच्यावर अवलंबून आहे त्यांनी एक शब्द काढला नाही, तरी आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे या आघाडीचा तीव्र शब्दात निकार करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।